विदर्भ न्यूजची विशेष बातमी. 12वीचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार. शालेय शिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. 14,85,000 विद्यार्थी आजमावणार आपले नशीब. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होत्या, परंतु यावर्षी ऑनलाईन पद्धतीने जरी अभ्यास घेण्यात आला तरी परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यात आल्या आणि या ऑफलाईन परीक्षेला सुमारे 14,85,000 इतके विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातून बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता आता शिगेला पोचलेली होती. अशातच इत्यादी राज्यांचे लागलेले निकाल आणि महाराष्ट्र मागे का, त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी भाकीत केले होते की जून महिन्याच्या 2 आठवड्यामध्ये 12वीच्या निकालाची उत्सुकता जी शिगेला पोचलेली आहे ती पूर्ण करण्यात येईल. त्या अनुषंगाने वर्षा गायकवाड यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की 12वीचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता वेगवेगळ्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे. दुपारी 1 वाजता ही सर्व संकेतस्थळे सुरू करण्यात येतील. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर टाकल्यानंतर त्यांना हा निकाल अगदी घरी पाहता येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 12वीच्या परीक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आल्या. सर्वांनाच उत्सुकता आहे की त्याचा निकाल कधी लागणार. मला आपल्याला सांगायचं आहे की याचा उत्सुकता, याच्याबद्दलचं असलेलं दडपण हे आम्ही सगळं समजू शकतो. कारण करोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी ज्या धैर्याने, ज्या संयमाने या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आणि आपण मोठ्या मेहनतीने त्या ठिकाणी पेपर दिलेले आहेत, आपल्या उत्सुकतेपोळी असलेली आपली जी क्युरिओसिटी आहे त्या संदर्भात मी सांगू इच्छिते की इयत्ता 12वीचा निकाल हा दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण हा निकाल लावत आहोत. खाली दिलेल्या वेबसाईटवरती आपण कॉन्टॅक्ट करावा आणि आपला निकाल पहावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते. सर्व विद्यार्थी, सर्व पालक यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना उद्याचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ आणि त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीची आणि आपल्या करिअरची उंची ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी ठरू हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. महाराष्ट्रामधल्या 14,85,000 विद्यार्थ्यांना मी या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा देते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.